राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज ठाणे शहरामध्ये सर्वत्र अतिशय उत्साहाने संपन्न झाला। जिल्ह्यातील मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी पदाधिकारी जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ बिपिन शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। यावेळी महानगरपालिकेतील अधिकारी त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला। सादर करीत आहोत या ठिकाणची झलक। गणेशोत्सवाचा सण जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसं बाजारामध्ये अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा गणेशमूर्तींची रेलचेल आपल्याला दिसू लागली आहे। घंटाळी चौक विष्णुनगर सत्यम कलेक्शन समोर सध्या श्री गजानन कला केंद्र हा गणेश भक्तांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय ठरला आहे। याचं कारण या ठिकाणी अत्यंत देखण्या अशा प्रकारच्या गणेशमूर्ती आपल्याला बघायला मिळतील। श्री सचिन मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मूर्ती व्यवसायामध्ये आहेत, त्यामुळे ग्राहकांची आवड त्याचप्रमाणे ग्राहकांना नेमकं काय हवं असतं याचं परफेक्ट नॉलेज श्री सचिन मोरे यांना असल्याकारणाने अतिशय सुंदर अशा प्रकारच्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत। अष्टविनायक सिद्धिविनायक भगवान शिवशंकर स्वामी समर्थ अशा विविध रूपांमध्ये या ठिकाणी गणेशमूर्ती उपलब्ध असल्याचं श्री सचिन मोरे सांगतात। शाडू माती लाल माती अशा विविध प्रकारच्या ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे। इको फ्रेंडली अशा प्रकारच्या गणेशमूर्ती या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती सचिन मोरे देतात। घंटाळी चौक विष्णुनगर या ठिकाणी आपण गणपती विक्रीचा आपला स्टॉल आहे। गजानन कला केंद्र म्हणून आपण इथे गणपतीची विक्री करतोय। आपल्या इथे अष्टविनायक सिद्धिविनायक परत स्वामींची मूर्ती आहे, शंकराच्या मूर्त्या आहेत, विविध रूपांमध्ये बसलेले गणेशाच्या शाडू मातीतील व लाल मातीतील मूर्त्या आहेत। ठाणेकरांना आवाहन करेन की शाडू माती आणि लाल मातीतील मूर्त्या ज्या इको फ्रेंडली म्हणून आपण मूर्त्या ज्या आहेत ते घेण्याचं आवाहन करेन मी, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल। ठाणे शहरातील घंटाळी चौक विष्णुनगर सत्यम कलेक्शनच्या समोर श्री गजानन कला केंद्र आहे। गणेश भाविकांनी निश्चितपणे या ठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी। आपला दवाखाना आणि डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। आपला दवाखाना प्रत्येक माणसाच्या आरोग्य हितासाठी सदैव तत्पर। पुनश्च एकदा आपला दवाखाना आणि डॉक्टर राहुल घुले यांच्या वतीने समस्त ठाणेकरांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेतील तरुण तडफदार नगरसेवक श्री सिद्धार्थ उवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त तमाम नागरिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। श्री सिद्धार्थ उवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत आहे भव्य मोफत आरोग्य शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता आणि तपासणी शिबिर, मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कश्यप सुवर्णपाशन ड्रॉप्स, फिजिओथेरपी कॅम्प, त्याचप्रमाणे फुल बॉडी चेकअप कॅम्प, हृदयरोग मूत्रविकार आरोग्य तपासणी शिबिर, त्याच पद्धतीने मोफत दाखले वाटप शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। याच निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे भव्य रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम देखील। श्री सिद्धार्थ उवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू होत आहे 24 तास चालणारी ॲम्ब्युलन्स सुविधा देखील। श्री सिद्धार्थ उवळेकर यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। यंदाचा गणेशोत्सव सजवा सिद्धेश आठच्या अप्रतिम इको फ्रेंडली गणेश मखरांनी।
सिद्धेशार्ट वारे कंपाउंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे या क्रमांकावर संपर्क साधा। ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार बुलंद करणारे, ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा डवलवून नाही फडकवणारे, ठाणे शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आमचे नेते, ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाळकृष्ण पुर्णेकर यांच्या पवित्र स्मृतीस श्री सचिन शिंदे यांच्या वतीने विनम्र अभिवादन। पुनश्च एकदा श्री सचिन शिंदे यांच्या वतीने स्वर्गीय बाळकृष्ण पुर्णेकर साहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री संदीप लेले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आज़ादी की खुली हवा है, हर देश महान है। पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री संदीपजी लेले यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, संचालक मंडळाला आणि ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा तमाम नागरिकांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरामध्ये आपला दवाखान्यातर्फे तपासणी, रक्त तपासणी आणि औषधे अगदी मोफत। आजच ठाणे मनपाचा अभिनव उपक्रम असलेल्या आपला दवाखान्याला भेट द्या। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका शीलताई पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा शीलताई पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना मानाचा मुजरा। पुनश्च एकदा शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। प्रसन्न किचन, जिथे विचार चांगले होतात आणि जिथे विचार चांगले होतात तिथे संसारही चांगले होतात। ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती आणि ठाणे शहरातील महनीय व्यक्तिमत्व विनय भाटिया यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती विनय भाटियाची यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आजादी की खुली हवा है, भारत देश महान है। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर जितेंद्र वाघ आणि नगरसेविका शीतल वाघ यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना मानाचा मुजरा। पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ
आणि नगरसेविका शीतल वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ठाणे शहरातील नागरिकांसाठी उच्चतम आरोग्य सेवा देणारं सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल. उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, सर्व सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर, जनरल आणि स्पेशल वॉर्ड्सची सुविधा, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि सल्ला देणारं ठाणे पूर्व परिसरातील अत्याधुनिक हॉस्पिटल आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मंगला हायस्कूल समोर, ठाणे पूर्व. संपर्क 022-2532-3232 आणि 022-2532-8675. आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. एका मुखाने चला गाऊ राष्ट्रभक्तीचे गान, आसे तू हिमाचल पसरलेला आपला भारत देश महान. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री गजानन चौधरी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री गजानन चौधरी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस OBC सेल यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. के फॉर कुर्ता, एच फॉर हाउस, मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट. कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1000 पासून 5000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट. येस, 25% ऑफ. कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस. मोबाईल क्रमांक 9619685353 आणि 9820161317. कुर्ता हाऊस. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवसेना शहर प्रमुख श्री हेमंत पवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. झेंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा. पुनश्च एकदा श्री हेमंत पवार यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना, एकदा नक्की आना. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री हिराकांत फरडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आज़ादी की खुली हवा है, भारत देश महान है. पुनश्च एकदा श्री हिराकांत फरडे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली शिवसेनेच्या जिल्हा शाखेतील ध्वजारोहणाची परंपरा काल देखील कायम राहिली. काल या ठिकाणी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. CP गोयंका शाळेमध्ये देखील आज ध्वजारोहण समारंभ अतिशय उत्साहाने संपन्न झाला. यावेळेस श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. या ठिकाणी शाळेचे शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादर करीत आहोत या ठिकाणची ही एक झलक. Yeah!
आज अमृत महोत्सव बहुत महोत्सव है। 75 हमारे भारत को आज़ादी मिलने को 75 बरस हो गए हैं। उस टाइम में हम पूरे भारत में कुछ नया ही कलर दिख रहा है, सभी जगह पे झंडा वंदन कर रहे हैं। अभी हमको हमारी स्कूल में तो बहुत शिक्षण है, हमारे पास भी बहुत शिक्षण दे रहे हैं हम लोग, मगर समाज को जब आगे आना है तो सरस्वती बढ़ाना पड़ेगा। और हमारे बच्चे को कोई गाड़ी देने की जरूरत नहीं है, कोई साधन देने की जरूरत नहीं है, मगर सरस्वती दिया तो हमारे बच्चे आपो आप आगे आ सकते हैं। जीपी पारसिक सहकारी बँकेच्या वतीने तमाम ग्राहकांना, बँकेच्या संचालकांना, कर्मचाऱ्यांना आणि तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आज़ादी की खुली हवा है, भारत देश महान है। पुनश्च एकदा जीपी पारसिक सहकारी बँकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण शिक्षण संस्था माजीवाडा ठाणे यांच्या वतीने आणि श्री रमेशजी वाडेकर यांच्या वतीने तमाम विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना मानाचा मुजरा। पुनश्च एकदा ग्रामीण शिक्षण संस्था माजीवाडा ठाणे आणि श्री रमेशजी वाडेकर यांच्या वतीने तमाम शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते माननीय श्री सचिन शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आज़ादी की खुली हवा है, भारत देश महान है। पुनश्च एकदा श्री सचिन शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। यंदाचा गणेशोत्सव सजवा सिद्धेशआर्टच्या अप्रतिम इको फ्रेंडली गणेश मखरांनी। सिद्धेशआर्ट वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे या क्रमांकावर संपर्क साधा। गुती रियलिटी डेव्हलपर्स LLPचे श्री राकेश मोदी यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। शान से लहराता है तिरंगा, वीरों का बलिदान है, आज़ादी की खुली हवा है, भारत देश महान है। पुनश्च एकदा श्री राकेश मोदी यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी नगरसेवक श्री हिरलाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात घरा दारावर तुळशी पत्र ठेवून अनेक वीरांनी जो अतुलनीय त्याग केला त्याची फलनिष्पत्ती म्हणजेच आजचं स्वातंत्र्य। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना पुनश्च एकदा श्री हिरलाल भोईर यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि पुनश्च एकदा तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच। बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन। केवळ 2000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात। असंख्य व्हरायटीज, बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम। दूरध्वनी क्रमांक 8885069601। बॅरॉन। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि अभिनय कट्ट्याच्या तमाम कार्यकर्त्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात घरादारावर तुळशीपत्र ठेवून अनेक वीरांनी जो अतुलनीय त्याग केला त्याची फलनिष्पत्ती म्हणजेच आजचं हे स्वातंत्र्य। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना
श्री किरण नागती यांच्या वतीने मानाचा मुजरा पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वाणिज्य आणि उद्योग विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री जनक व्यास यांच्या वतीने तमाम नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात घरादारावर तुळशीपत्र ठेवून अनेक वीरांनी जो अतुलनीय त्याग केला त्याची फलनिष्पत्ती म्हणजे आजचं हे स्वातंत्र्य। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणपणाने लढलेल्या तमाम वीरांना पुनश्च एकदा श्री जनक व्यास यांच्या वतीने मानाचा मुजरा। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री ओमप्रकाश शर्मा यांच्या वतीने ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो हीच परमेश्वराकडे प्रार्थना। पुनश्च एकदा ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री ओमप्रकाश शर्मा यांच्या वतीने समस्त ठाणेकर नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू। तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत। काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना। बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही। त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय। का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत। आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय, आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते। अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे। सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या। हो काय मग, करणार ना सरकारला मदत? हो। मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा। आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या। तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा। https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा। 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा। जयघोष स्वातंत्र्याचा उत्सव राष्ट्रभक्तीचा, सदैव फडकत राहो तिरंगा, प्रतीक राष्ट्राभिमानाचा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, बँकेच्या खातेदारांना, बँकेच्या संचालकांना आणि कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि JDS ग्रुपचे अध्यक्ष श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। झेंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा शानन इसकी जाने पाए चाहे जान भले ही जाए। पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना श्री जितेंद्र देवराज शर्मा यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या। ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खड्डन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।